आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. आरोग्य मंत्र्यांच्या धाराशिव मध्ये ऑक्सिजन अभावी एका बाळाचा मृत्यू झालाय. 2 दिवसात 74 मृत्यू यामुळे झाले आहे. मात्र आरोग्य मंत्री गायब आहे. भूममधील शासकीय रुग्णालयातली घटना आहे. बालकाचा मृत्यू झालेला आहे. डॉक्टरांना ऑक्सिजन न लावल्यानं बालकाचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांनी म्हटलंय. तर नातेवाईकांनी डॉक्टरांवर हा आरोप केलेला आहे. या सकाळी तुम्ही किती वाजता आले या ठिकाणी? 8 वाजता 8:30 नेमकं कशासाठी आला होता तुम्ही? या ठिकाणी आल्यानंतर काय उपचार मिळाले? पहिले तर डॉक्टरच उपलब्ध नव्हतं. एक डिलिव्हरी करत होते ते एक आले. त्यांनी काय चेक केलं का नाही काय माहिती? ऑक्सिजन लावायचा होता मुलीला. त्यांनी काय लावलं? नेमकं तुमच्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला असं तुम्हाला म्हणता येईल? तुमच्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला असं तुम्हाला म्हणता येईल किंवा काही सांगता येईल? त्यांच्याकडे सुविधा नसल्यामुळे मृत्यू झाला. डॉक्टर नसल्यामुळे ऑक्सिजन नव्हतं द्यायला.